अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवारांनी पहिली सभा घेतली येवल्यामध्ये आणि दुसरी सभा घेतली बीडमध्ये या दोन्ही सभांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे या दोन्ही सभांमध्ये शरद पवारांनी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या दोन दिग्गजांच्या विरोधात लावलेली फील्डिंग येवल्यातल्या सभेत शरद पवारांनी भुजबळांच्या सगळ्या विरोधकांना एकत्र आणत त्यांची मोड बांधलेली तर बीडच्या सभेत सुद्धा शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात एक तगडी ताकद उभी राहील याची सोय करून ठेवली आहे त्यामुळे अजित पवार गटाच्या दोन महत्वाच्या नेत्यांविरोधात शरद पवारांनी नेमकी कशी सेटिंग लावली आहे नेमक्या कोणत्या स्थानिक नेत्यांना शरद पवारांनी ताकद दिली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी शरद पवारांनी छगन भुजबळ आणि मुंडे यांच्या विरोधात जायंट किलर्स तयार केलेत का याचाच आढावा या व्हिडिओमधून घेऊयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करू शरद पवारांच्या नुकत्याच पार पडलेल्या बीड मधल्या सभेपासून बीड मधल्या सभेमध्ये शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख केला नाही मात्र त्याचवेळी त्यांनी बीडच्या सभेमध्ये काही महत्वाचे संकेत दिले यातला पहिला होता तो म्हणजे महत्वाचे पक्षप्रवेश पवारांनी बीड मधल्या सभेमध्ये बबन गित्ते शिवराज बांगर सुशिला मोराळे यांना पक्षप्रवेश दिला बीडच्या स्थानिक त्यातही परळीच्या स्थानिक राजकारणात ही राज नावं ना वा महत्वाची ठरतात त्याच वेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात थेट फाईट देण्यासाठी शरद पवारांनी बबन गित्ते यांना मैदानात उतरवलंय अशा चर्चा आहेत परळी विधानसभा मतदारसंघ हा गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे मुंडे घराण्याचा बाले किल्ला बनलाय सध्या अजित पवार गटात जाऊन कृषी मंत्री झालेल्या धनंजय मुंडे यांचाही तो आता बालेकिल्ला झाला असल्याचं चित्र आहे मात्र याच परळीत बबन गित्ते हे मोठं आणि परिचित नाव आहे बबन गित्ते हे मुख्यतः करून त्यांच्या जनक्रांती सेनेच्या माध्यमातून सामाजिक काम करतात असं सांगण्यात येतं मात्र मुंडे घराण्याच्या राजकारणापुढे एकट्याने उभं राहणं शक्य नसल्याने गित्ते थेट राजकारणापासून लांब राहून मुंडेंना पाठिंबा देण्याच्या भूमिकेतच असायचे पण आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या माध्यमातून बबन गित्ते यांना परफेक्ट लॉन्चपॅड भेटलंय असं दिसतंय गित्ते हे रेणापूरचे दिवंगत आमदार भाऊ गित्ते यांचे पुतणे आहेत त्याबरोबरच त्यांच्या पत्नी उर्मिला गित्ते या परळी पंचायत समितीच्या सदस्या आहेत गित्ते यांच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या सभापती सुद्धा होत्या गित्ते यांनी दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीत परळीतनं धनंजय मुंडे यांना मदतही केली होती त्या बदल्यात वर्षभरापूर्वी त्यांच्या पत्नी उर्मिला गित्ते यांना परळी पंचायत समितीचं सभापतीपद देण्यात आलं मात्र सभापती, सभापती पदाच्या काळात राष्ट्रवादीच्या सदस्यांसह सरपंचांना निधी वाटपा दूर ठेवून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सडळ हात सोडला असा आरोप त्यांच्यावर झाला आणि अखेर सदस्यांनी उर्मिला गित्ते यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून त्यांना हटवलं खर तर परळी शहर आणि ग्रामीण भागात असलेला थेट जनसंपर्क तरुणाईत असलेली क्रेज ही बबन गित्ते यांची सध्या जमेची बाजू सांगितली जाते या यासोबतच जातनिहाय इक्वेशन मध्ये सुद्धा गित्ते हे परफेक्ट बसतात गित्ते हे सुद्धा वंजारी समाजात येतात परळी विधानसभेत एकूण गणित पाहिलं तर मराठा आणि वंजारी या दोन समाजाच्या हातातच मतदारसंघाच्या चाव्या आहेत त्यामुळे गित्ते विरुद्ध धनंजय मुंडे असा थेट सामना झाला तर वंजारी मतांमध्ये फूट पडू शकते त्यातही पंकजा मुंडे देखील परळी विधानसभेच्या रेसमध्ये दाखल झाल्या तर वंजारी मतदान तीन जणात विभागलं जाऊ शकतं मग अशा महत्वाचं ठरत ते म्हणजे मराठा आणि इतर समाजांचं मतदान राज्यातल्या इतर जिल्ह्याप्रमाणे बीड जिल्ह्यातही मराठा मतदार इतर समाजाविरुद्ध फाईट झाली तर शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीला मतदान करतो हे अनेकदा दिसून आले त्यामुळे मराठा समाजाचं मोठं मतदान पवारांकडे वळू शकतं परळीतलं दलित मुस्लिम मतदार कायमच काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारड्यात मतदान करत आलाय अशा वेळी धनंजय मुंडे यांनी भाजपची साथ द्यायचं ठरवल्यानंतर त्यांना या निर्णायक मतदानाला मुकावं लागू शकतं असं सा जाणकार सांगतात त्यामुळे गित्ते यांच्यासारखा वंजारी समाजातला आक्रमक चेहरा पुढं करून शरद पवार यांनी दलित मुस्लिम मराठा मतदानाच्या जीवावर धनंजय मुंडे यांचा परफेक्ट कार्यक्रम करण्याचा प्लॅन आखलाय असं चित्र दिसतंय गित्ते यांच्यासोबतच बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इतर दोन महत्वाचे प्रवेश झाले ते म्हणजे सुशिला मोराळे आणि शिवराज बांगर यांचे सुशिला मोराळे हे डाव्या पुरोगामी चळवळीतलं जुनं जाणतं नाव आहे त्या शरद यादव यांच्या लोकतांत्रिक जनता दलामध्ये नॅशनल जनरल सेक्रेटरी होत्या मात्र स्थानिक पातळीवर सुशिला मोराळे यांची ओळख आहे की ऊसतोड कामगारांसाठी बोलणारा आवाज म्हणून याआधी त्यांनी बीडमधून लोकसभेवर निवडून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न सुद्धा केलाय या मोराळे यांचं वक्तृत्व हे सुद्धा राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू राहणार आहे अशीच ताकद आहे ती शिवराज बांगर यांची शिवराज बांगर यांनी शिवसेना वंचित बहुजन आघाडी मनसे ते बी आर एस आणि आता शरद पवारांची राष्ट्रवादी असा प्रवास केलाय तरी देखील जिल्ह्यामध्ये ऊस कामगार आणि मागासवर्गीय समाजात शिवराज बांगर यांची चांगली ताकद आहे त्यामुळे मोराळे आणि बांगर हे दोघे सुद्धा वंजारा समाजात येत असल्यानं शरद पवारांनी हे इक्वेशन साधल्याचं दिसून येतं बीडच्या सभेमध्ये अजून एक महत्वाचा संकेत देण्यात आला तो म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी वंजारी असल्याची ओळख सांगून केलेलं आक्रमक भाषण परळीच्या राजकारणात वंजारी समाजाचं आणि त्यातही गोपीनाथ मुंडेंचं महत्व ओळखून जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेल्या आपल्या संबंधांचा उल्लेख केला त्यामुळे येत्या काळात शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सुद्धा या, या मतदारसंघाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली जाऊ शकते त्यामुळे एकंदरीत विचार करायचा झाला तर बबन गित्ते यांच्या जोडीला सुशिला मोराळे आणि शिवराज बांगर यांची महत्वपूर्ण ताकद या नव्या टीमला लीड करण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि मतदारसंघात शरद पवार गटाच्या बाजूने जाणारं जात इक्वेशन यामुळे शरद पवार यांनी परणीमध्ये चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर करण्याची पुरेपूर तयारी केली आहे असं जरूर म्हणता येतं शरद पवारांनी अशीच प्लॅनिंग करून ठेवलीय ती छगन भुजबळ यांच्या विरोधात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये छगन भुजबळ यांचा माझगाव मध्ये पराभव झाला त्यानंतर भुजबळ यांनी विधान परिषदेचा मार्ग स्वीकारला मात्र त्याच वेळी भुजबळ हे विधानसभेसाठी नवीन मतदारसंघ शोधत होते अशा वेळी त्यांचा शोध येऊन थांबला तो येवला मतदारसंघात दोन हजार चार ला पहिल्यांदा या मतदारसंघातनं उभे राहिल्यानंतर दोन हजार एकोणीस पर्यंत भुजबळ हे तब्बल चार वेळा या मतदारसंघातनं आमदार म्हणून निवडून आले मात्र इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भुजबळांना येवला मतदारसंघात येण्याचं निमंत्रण देणारे त्यांचं येवल्यामध्ये बस्तान बसून देणारे माणिकराव शिंदे यांनी आता शरद पवार यांना साथ द्यायचं ठरवलंय आणि पवारांनी त्यांना भुजबळांच्या विरोधात ताकद दिली आहे येवल्याच्या सभेच्या आधीच माणिकराव शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेत आपण त्यांच्याबरोबर येणार आहे असं सांगितलं होतं त्यानंतर येवल्याच्या संपूर्ण सभेचं नियोजन हे माणिकरावांनीच केलं होतं यासोबतच या, या पहिल्या तीन टर्म मध्ये भुजबळांना साथ देणारे मात्र एकोणीस पासून शिवसेनेच्या माध्यमातून भुजबळांच्या विरोधात काम करणारे आमदार नरेंद्र दराडे माजी आमदार मारोतराव पवार हे सुद्धा या सभेच्या आयोजनात माणिकराव शिंदे यांच्यासोबत म्हणजे शरद पवार यांच्या बाजूने होते येवल्याचं राजकारण पाहिलं तर माणिकराव शिंदे हे येवल्याच्या राजकारणातलं मोठं नाव आहे दोन हजार चार मध्ये भुजबळांना मदत करणाऱ्या माणिकराव हजार नऊ मध्ये भुजबळांविरोधात निवडणूक लढवून त्यांनी साठ हजारांचं सा मतदान घेतलेलं मात्र त्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीत आले या काळात भुजबळांचे विश्वासू म्हणून त्यांनी ओळख मिळवली मात्र तरी देखील त्यांच्या आमदारकीच्या महत्वाकांक्षा लपून राहिल्या नव्हत्या राष्ट्रवादीत दिलेला विधान परिषदेचा शब्द पाळला जात नाही हे ओळखून दोन हजार एकोणीस मध्ये माणिकराव शिंदेंनी उघडपणे शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केली त्यामुळे त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता मात्र आता भुजबळ हे शरद पवारांना सोडून गेल्यानंतर माणिकराव शिंदे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात घेण्यात आले त्यासोबतच येवल्यामधल्या शरद पवारांच्या सभेनंतर माणिकराव शिंदे हे शरद पवारांचा हुकमाचा एक्का असतील असं बोललं जाते त्यातच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भुजबळांनी विधान परिषदेचे आमदार असलेले नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे या येवल्यातील आमदार बंधूंशी पंगा घेतलाय त्यामुळे माणिकराव शिंदे यांच्या शरद पवारांसोबत जाण्याने दराडे बंधू माणिकराव शिंदे आणि मारुतराव पवार हे सगळे भुजबळ विरोधक महाविकास आघाडीच्या छताखाली एकत्र आलेले आहेत कास्ट कॅल्क्युलेशन मध्ये सुद्धा महाविकास आघाडी इथे परफेक्ट बसू शकते आमदार असलेले दराडे बंधू हे ओबीसी समाजात नेतात येतात माणिकराव शिंदे हे येवला मतदारसंघात संख्येने सगळ्यात जास्त असणाऱ्या मराठा समाजात नेतात येतात त्यातच येवल्यातल्या सभेत अजून एक महत्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे खासदार अमोल कोल्हेंचं भाषण अमोल कोल्हेना येवल्यामध्ये सेंटर स्टेज देण्यामागे माळी आणि इतर ओबीसी समाजाची मतं भुजबळांपासून फोडण्याचा शरद पवारांचा डाव असल्याचं बोललं गेलं त्यामुळे जर उद्धव ठाकरे गटाकडून ही जागा मिळवण्यात शरद पवार गटाला यश आलं तर शरद पवार माणिकराव शिंदे यांच्या रूपाने भुजबळांसमोर जायंट किलर उभा करू शकतात इतकं नक्की आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवार आपल्या नव्या फळीच्या माध्यमातून भुजबळ आणि मुंडेंना हरवू शकतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण साठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका